नमस्कार रसिक मित्रांनो, मी राजेश पाटील रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आतापर्यंत आपण मला भरभरून प्रेम दिलेलं आहे, हे प्रेम पुढे पण असंच कायम राहील अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो। मित्रांनो, मी आपणास एक विनंती करतो की आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, कारण कथेचे आता सर्व स्पेशल भाग अपलोड होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। काल आपण कथेच्या भागामध्ये ऐकलं होतं, कालच्या कथेच्या भागाचं नाव होतं ट्रेनमधील झवाझवी भाग एक, आज ट्रेनमधील झवाझवी भाग दुसरा चालू आहे। मित्रांनो, आपण जर कथेचा या अगोदरचा पहिला भाग ऐकलेला नसेल तर चॅनलच्या व्हिडिओ लिस्टमध्ये जाऊन तुम्ही पहिला भाग ऐकू शकता। जर तुम्ही पहिला भाग ऐकला नसेल तर या कथेची आपण संपूर्णपणे मजा येणार नाही। मी सुनीताला गावाकडे घेऊन येण्यासाठी नागपूरला गेलो होतो। नागपूरवरून आता आम्ही दोघे ट्रेनमध्ये बसून परतीच्या प्रवासाला निघालो होतो। आम्ही परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर आमच्या बाजूला माझ्या सीटवर दीक्षा काकू बसलेली होती। दीक्षा मॅडम दिसायला खूप सुंदर होत्या। काही वेळानंतर ती माझ्या बाजूला झोपली। ती माझ्या बाजूला झोपल्यानंतर मी तिच्या ब्लाऊजसोबत कसा खेळलो, तिच्या ब्लाऊजमधून तिचे गोळे बाहेर कसे काढले, तसेच मी तिच्या प्रकारचा नाडा सोडून मी तिच्या बोकासोबत कसे खेळत होतो याचं वर्णन आपण कथेच्या अगोदरच्या भागामध्ये ऐकलेलं आहे। मी दीक्षा मॅडमच्या पुच्छीच्या मनुक्यासोबत खेळत असतानाच अचानकच टी सी हात आला व तो लोकांची तिकिटे चेक करू लागला। आमच्या डब्यामध्ये टी सी अचानक आल्यामुळे मी थोडा घाबरलो। मी माझा हात हळूवारपणे आता दीक्षा मॅडमच्या पुच्छीच्या वरून बाजूला सरकवायचा प्रयत्न केला। मी माझा हात हळूवारपणे बाजूला काढून घेतला। दीक्षा मॅडम तिकीट दाखवण्यासाठी उठल्यानंतर खूप मोठा लोचा होणार होता। मी अगोदर सांगितलं पुढे काय घडणार होतं, खूप मोठं थ्रिल होतं, कारण मी दीक्षा मॅडमच्या पर्कलचा नाडा सोडून मी तिला थोडंसं मोकळं केलं होतं आणि तिच्या ब्लाऊजचे खालचे तीन हुक काढून तिचे गोळे बाजूला काढले होते। तिच्या अंड्यासोबत मी थोडीशी चेष्टा मस्करी केली होती, थोडं मी छेडछेड केलं होतो। ब्लाऊजचे बटन काढल्यामुळे तिचा एक मोठा गोळा बाहेर आलेला होता। मग टी शी आत आल्यानंतर तो आमच्या बाजूला असलेल्या लोकांची शीटवर जाऊन तिथले त्यांचे तिकीट चेक करू लागला, त्यांचा आधार कार्ड पाहू लागला। टीशीचा आवाज ऐकून दीक्षा मॅडमने आपले डोळे उघडले। तिने डोळे उघडून तिने हळूच तिच्या डोक्याखाली घेतलेली पर्स तिने बाजूला घेतली। तिने झोपूनच त्या पर्समध्ये असलेला मोबाईल काढला व मोबाईलचं लॉक काढून त्यामध्ये असलेलं तिकीट मोबाईलवर तिने मला दाखवलं व मला म्हणाली, राजू मोबाईलमध्ये असलेलं हे तिकीट तू टी सीला दाखव। ती तशीच पडून होती, तिने उठायची मेहनत केलेली नव्हती। तिने तशीच पडलेला पाहिल्यानंतर मला पण थोडंसं माझ्या जीवात जीव आला। मला वाटलं आता पुढे काही घडणार नाही, कारण ती जर उठली असती तर मग मात्र लोचा नक्की होणार होता। परंतु मित्रांनो, ती उठली नाही, तिने जागेवर बसून मोबाईल दिल्यामुळे आता माझ्या त्वरचं नियंत्रण जे सुटत आलं होतं ते आता माझं नियंत्रण परत एकदा मी स्वतःवर केलं होतं। कारण टी सी आल्यानंतर माझ्या छातीची धडधड वाढली होती, माझ्या हृदयाचे ठोके थोडेसे वाढलेले होते, मला खूप घाबरल्यासारखं होत होतं। आता पुढे काय घडणार याकडे माझं संपूर्ण लक्ष त्याकडेच लागलेलं होतं। मग टी सी आमच्या सीटजवळ आला। आमच्या सीटजवळ आल्यानंतर मी अगोदर दीक्षा मॅडमचा मोबाईल त्याला दाखवला। दीक्षा मॅडमच्या मोबाईलमध्ये असलेलं तिकीट त्यानं पाहिलं, सीट नंबर चेक केलं व म्हणाला, तर एकच तिकीट आहे, तुझं तिकीट कुठं आहे? तेव्हा मी त्याला म्हणालो, माझं तिकीट वेगळं आहे, दाखवतो सर एक मिनिट थांबा। मी दीक्षा मॅडमचा मोबाईल दीक्षाला दिला व दीक्षाने तो मोबाईल तिच्या पर्समध्ये घालून परत ती पर्स तिने तिच्या डोक्याखाली घेतली। मग मी माझ्या मोबाईलवर जो सुनीताचं तिकीट असलेलं ऍप्लिकेशन उघडलं व त्यामध्ये असलेलं तिकीट टी सीला दाखवलं। टी सीनं आमच्या दोघांचं तिकीट बघून आमची सीट बरोबर असल्याची खात्री करून घेतली व तो पलीकडच्या बोगीमध्ये निघून गेला। दीक्षा मॅडम अशी झोपली होती जसं की आता काही घडलंच नाही आणि तिला घडलेल्या प्रकाराची काहीच माहीत नव्हतं, अशा प्रकारात ती एकदम पडून होती। ती तशी पडल्याचे पाहून मला पण थोडासा जोश आला होता, आता सर्व काही माझ्या मनातील हलकं झालं होतं। मग ती मला हळूच म्हणाली, तुला झोप येत नाही का? तेव्हा मी म्हणालो, नाही, मी मोबाईलवर थोडंसं चॅटिंग करतोय। तेव्हा ती म्हणाली, गर्लफ्रेंड सोबत चॅटिंग करत आहेस का? आणि ती हसू लागली। मी म्हणालो, नाही, मित्राला चॅटिंग करतोय। मग ती मला म्हणाली, तुला झोप येत असेल तर तुला जर तुला अवघड होत असेल किंवा झोप येत असेल तर तू थोडंसं ॲडजस्ट करून माझ्या बाजूला झोपू शकतोस, किंवा तुझी इच्छा नसेल तर तू तुझ्या बर्थवर जाऊन पण झोपू शकतोस। तेव्हा मी म्हणालो, नाही, मला झोप येत नाही, मी इथेच ठीक आहे। आणि मी तसाच बसून राहिलो। काही वेळ गेल्यानंतर ती मला म्हणाली, अरे थोडासा आडवा हो, थोडे पाय लांबव आणि तू तुझं मुंडकं माझ्या इथं ठेवू शकतोस। आणि तिने हाताचा इशारा करून तिने तिची छाती मला दाखवून दिली। तिच्या छातीवर मुंडकं मी ठेवावं असं तिला वाटत होतं आणि ती एकदम पाठीमागे सरकली व थोडासा पुढे जागा करून दिली। थोड्याशा जागेमध्ये मी थोडासा आडवा झालो। दीक्षांगाने थोडीशी खरपडी होती, त्यामुळे आमच्या दोघांना एका सीटवर झोपायला काही अडचण येत नव्हती। थोडंसं ॲडजस्ट करून दाटीवाटीनं आम्ही दोघे पण एकाच सीटवर पडलो होतो। आता आमच्या दोघांची तोंड एकमेकाच्या जवळ होती। मग मी दीक्षा मॅडमकडे तोंड करून तिच्याकडे तोंड करून मग मी झोपी गेलो म्हणजे तिच्याकडे तोंड करून मी पडलो होतो। काही वेळानंतर मी माझा हात तिच्या पोटावर ठेवला आणि दुसऱ्या क्षणाला आम्ही तिच्या चेहऱ्याकडे तिचे एक्सप्रेशन पाहू लागलो, परंतु तिच्या चेहऱ्यावर मला वेगळं असं काही दिसून आलं नाही। मी तिच्या पोटावर हात ठेवलेला तिला आवडलं नाही असं मला वाटलं होतं, परंतु तिच्याकडून काही प्रतिसाद आला नसल्यामुळे तिला काही अडचण नाही असं माझ्या लक्षात आलं होतं। मी माझा हात तिच्या पोटावर ठेवून तसाच बसून राहिलो होतो। मी तिच्या बाजूला पडलो होतो। मग मी काही हालचाल करत नाही असं पाहून दीक्षा मॅडमने तिचा स्वतःचा हात माझ्या हातावर ठेवला
व माझ्या हाताला ती थोडे वरच्या बाजूला ढकलू लागली. ती हळूवारपणे ढकलत आहे असं माझ्या लक्षात आल्यानंतर मग मी माझा हात हळूवारपणे तिच्या पोटाकडून तिच्या छातीच्या उभाराकडे वरच्या बाजूला सरकवायला सुरुवात केली. हळूहळू मी माझा हात तिच्या छातीच्या उभाराकडे वर आणत होतो. माझा हात आता संपूर्णपणे तिच्या छातीच्या उभारावर टेकवलेला होता. माझ्या हाताने हळूवारपणे तिच्या छातीच्या उभारांना मी स्पर्श करत होतो. हळूवारपणे वरच्या बाजूने मी तिला प्रेशर देत होतो. असं करत असताना माझी संपूर्ण नजर तिच्या चेहऱ्याकडे होती. तिच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते. तिचा चेहरा एकदम निर्विकार होता. माझ्या हाताची तिला कसलीच अडचण होत नाही हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी माझा हात तिच्या सरळ तिच्या वक्षावर ठेवला. तिच्या वक्षावर म्हणजे तिच्या स्तनावर हात ठेवून मी माझ्या हाताने तिच्या स्तनांची बोंडशे आता हळूवारपणे चिमटी घ्यायला सुरुवात केली. तिच्या बोंडांना मी हळूवारपणे दाबायला सुरुवात केली. मी माझ्या हाताची बोटे तिच्या थानावरून वरच्या बाजूने खाली आणि खालच्या बाजूने वरी अशा गोलाकार दिशेने फिरवू लागलो. तिच्या बॉलवरील बोंडांना मी हळूवारपणे गोलाकार दिशेमध्ये गोल 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 असा मी त्याच्यावरून माझी बोटं घुमवू लागलो. माझी बोटं तिच्या स्तनाच्या बोंडांवरून फिरत होती. तसं ती एकदम मादक सुस्कऱ्या सोडत होती. तिच्या तोंडातून हळूवारपणे एक गोड आवाज बाहेर निघत होता. परंतु तिने मला आणखीनपणे आत्तापर्यंत तिने मला अडवलेलं नव्हतं किंवा काही करू नकोस असं पण ती मला म्हणली नव्हती. तिच्या पबसण्यावरून मला असं वाटलं होतं की तिची माझ्या कृत्याला संमती आहे आणि ती माझी मजा घेत आहे. मग तिची स्तनं कुस्करायचा मी थोडासा आवेग वाढवलेला होता. मी थोडं जोरात तिची स्तनं आता जोरजोरात कुस्करायला सुरुवात चालू केली. हळूहळू तिची स्तनं दाबत असतानाच मी थोडं प्रेशरमध्ये तिचे स्तनं दाबत होतो. तिचं स्तन दाबत असलेलं पाहून तिला ती मजा येत होती. तिचा हात उचलला व माझ्या हातावर ठेवला व ती हाताने वरच्या बाजूने माझ्या हाताला खाली जोरात दाबू लागली. तिने हाताला भरून दाबल्यामुळे खाली प्रेशर वाढत होतं. तेव्हा मी म्हणालो मॅडम थोडं जोरात दाबू का. तेव्हा ती काहीच बोलली नाही. फक्त तिच्या तोंडातून हं असा एक बारीक आवाज आला. तिच्या बारीक हुंकाराला मी प्रतिसाद दिला व मी तिचे बॉल आता जोरामध्ये दाबू लागलो. तिचे दोन्ही बॉल मी आता एकाच दिशेने एकाच वेळी दोन्ही हाताने दाबत होतो. जोरजोरक्यात बॉल दाबत असल्यामुळे ती सुद्धा खूप चेकाळत होती. मी तिचे बॉल दाबण्याच्या व्यतिरिक्त बाकी काहीच करत नव्हतो. तेव्हा ती काही वेळ बॉल दाबून घेतल्यानंतर तिनं तिचे ओट माझ्या कपाळावर टेकवले. माझ्या कपाळाचं एक चुंबन घेऊन ती म्हणाली बाळा तुला बाकी काही करता येत नाही का. तेव्हा मी म्हणालो मला बरंच काही करता येते. मग ती म्हणाली तुला बरंच काही करता येते तर तू हे अगोदर काही केलंच का. तीपासून बघते तू फक्त दाबतच आहेस. बाकी काही तुला येतंय की नाही हे मला कळत नाही. तेव्हा मी म्हणालो मी तुला एकदम मस्त मदमस्त करून टाकतो. तेव्हा ती म्हणाली इतक्या वेळ मॅडम मॅडम म्हणून बोलत होता सारे आता मात्र डायरेक्ट अरे तुरे तुला असं म्हणत आहेस. तेव्हा मी म्हणालो मॅडम सॉरी तुम्हाला माझं एकेरी बोलणं आवडलं नसेल तर माफ करा. तेव्हा ती काही बोलली नाही. मला वाटलं माझ्या एकेरी बोलण्यामुळे ती नाराज झाली आहे. मग मी माझ्या हाताच्या बोटाच्या चिमटीमध्ये तिचं नाक धरलं व तिचं नाक हळूवारपणे मी हलवू लागलो. तिच्या नाकाला वरून दाबू लागलो. तेव्हा ती म्हणाली अरे हे काय करतोयस हे काय नवीन आहे. तेव्हा मी म्हणालो काही नाही मी फक्त तुझ्यावर प्रेम करतोय. तेव्हा ती परत म्हणाली आता आणखीन परत एकदा एकेरी बोललास का. तेव्हा मला माझी चूक कळली. मी म्हणालो सॉरी मॅडम आता परत होणार नाही. मग मी माझे ओठ तिच्या ओठावर टेकवले व तिच्या ओठाला हळूवारपणे एक चावा घेतला. मी तिच्या ओठाचा चावा घेतल्याबरोबर ती मला म्हणाली अरे हळू. मग मी तिच्या ओठाचा हळूवारपणे परत चावायला सुरुवात केलो. हळूहळू तिच्या खालच्या ओठाला मी चावायला सुरुवात केली. हळूहळू चावत असतानाच मी माझी जीभ तिच्या तोंडामध्ये घातली व तिच्या तोंडात जीभ घालून मी माझी जीभ तिच्या तोंडामध्ये हलवू लागलो. तेव्हा ती म्हणाली काय भारी. मग मी माझा हात तिच्या पाठीवर ठेवला व माझा हात तिच्या पाठीवर आता हळूवारपणे फिरवू लागलो. मी माझा हात तिच्या पाठीवर फिरवत फिरवत तिच्या गांडगोळापर्यंत घेऊन गेलो. तिच्या गांडीवरून मी माझा हात फिरवत होतो. तिची साडी दोघांच्यामध्ये तिची साडी येत होती. तिच्या साडीमुळे मला अडथळा निर्माण होत होता. मग मी म्हणालो काय करावं यार ह्या साडीमुळे काही जमतच नाही खूप जाड पण आहे. तेव्हा ती म्हणाली थोडं थांब मी तुझी सोय करून देते. आणि तिने तिच्या बॅगमधून एक बारीक पातळ शॉल काढला व तो शॉल तिने तिच्या अंगावर ओढून घेतला. तिने शॉल पांघरल्यानंतर तिची साडी हळूवारपणे तिने खालून वर केली. तिची साडी तिने कमरेपर्यंत वर केलेली होती. मग तिने मला त्या शॉलमध्ये आत यायला सांगितले. मी सुद्धा तिच्या शॉलमध्ये घुसलो. तिच्या शॉलमध्ये घुसल्यानंतर माझ्या असे लक्षात आले तिने तिची साडी संपूर्ण कमरेपर्यंत वर केलेली होती. जेव्हा मी तिच्या शॉलमध्ये गेलो तेव्हा मला असे लक्षात आले की तिच्या अंगावर चड्डी घातलेली नव्हती. ती संपूर्णपणे नागडी होती. आता मी तिच्या नागड्या गांडीवरून हात फिरू लागलो. तिच्या नागड्या गांडीवरून हात फिरत असतानाच मी माझ्या हाताचं एक बोट तिच्या पुच्चेवरच्या फाकेवरून फिरू लागलो. तिची चिमणी पाझरत होती. तिच्या चिमणीतून पातळ कामरस बाहेर येत होता. तो चिपचिपासा द्रव्य माझ्या हाताला लागला. मग माझ्या हाताला तो द्रव्य लागल्यानंतर मी माझ्या हाताचं एक बोट तिच्या भोकामध्ये घातलं व ते भोकात घातलेलं बोट मी हळूवारपणे मागे पुढे करू लागलो. तशी ती चितकारू लागली. तिच्या चितकाराचा आवाज माझ्या कानावर पडत होता. मला खूप मजा येत होती. काही वेळ तिच्या पुच्चीसमोर पण मी एका बोटानं करत होतो तर काही क्षणानंतर मी माझ्या हाताचं दुसरं बोट पण तिच्या भोकामध्ये घातलं. माझ्या हाताची दोन बोटे एका हाताची दोन बोटे तिच्या भोकामध्ये होते व दोन बोटे एकाच वेळेस आत बाहेर मी करत होतो. पचक पचक असा एक बारीक आवाज येत होता. खूप मोठा नाजत नव्हता परंतु मी फील करू शकत होतो.
आमच्या आजूबाजू झोपलेले सर्व प्रवासी ज्यांच्या त्यांच्या सीटवर झोपलेले होते, कोणाचं काही लक्ष नव्हतं, प्रत्येकजण झोपेच्या आगोशमध्ये गेलेला होता. मग मी तिला त्याच अवस्थेत सोडून थोडंसं बाजूला झालो, सीटच्या बाजूला उठून मी उभा राहिलो व उभा राहून मी वरच्या सीटवर सुनीता झोपली आहे की जागी आहे हे पाहायचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा ती मला म्हणाली, काय पाहतोस? तेव्हा मी म्हणालो, माझ्या मामाची मुलगी सुनीता वर झोपली आहे ना, ती जागी जर झाली तर आपल्या दोघांना खूप मोठा प्रॉब्लेम व्हायचा, डिस्टर्ब होईल, म्हणून ती झोपी आहे की जागी आहे हे मी चेक करत आहे. तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे बघ. आणि तिने मला विचारलं, डोळ्याच्या इशाऱ्याने तिने मी विचारलं काय झालं. तेव्हा मी तिला मानेने इशारा करून सांगितलं, लाईन क्लिअर आहे, लाईन क्लिअर आहे. असं मी तिला मानेने इशारा जेव्हा केला तेव्हा तिने मला ओढून स्वतःच्या अंगावर घेतलं. मग मी तिला एकदम घट्ट खेटून तिच्या बाजूला पडलो. तिच्या बाजूला पडल्यानंतर माझा बाबूराव माझ्या चड्डीमध्ये उड्या मारत होता. तिने हात घालून माझा सोट्या बाहेर काढून घेतला व ती त्याच्यासोबत खेळू लागली. ती म्हणाली, तुझं वय किती आहे रे? तेव्हा मी म्हणलो, काय वय बघून काय लग्न करायचं की काय? तेव्हा ती म्हणाली, नाही रे, तुझा हत्यार किती मोठा आहे, चांगला 8 इंच 9 इंच सोटा तुझा वाटत आहे. तेव्हा मी म्हणालो, 9 इंच नाही मॅडम, हा 8 इंच आहे. तेव्हा ती परत एकदा म्हणाली, बरीच मेहनत केलेली दिसतेस, याच्यावर भरपूर तू मेहनत केलेली आहेस, कारण हा खूपच मोठा आणि खूपच लांबडा दिसत आहे. तेव्हा मी म्हणालो, खूप मोठा आणि लांबडाच नाही, तगडासुद्धा आहे. माझा स्टॅमिना तुम्ही बघितला तर तुम्ही तोंडात बोट घालाल. तेव्हा ती म्हणाली, तोंडात फक्त बोटच घालायचं आहे का? तेव्हा मी म्हणालो, मग दुसरं काय घालणार? मग ती म्हणाली, तुला माहीत नाही का दुसरं काय घालतात ते? तेव्हा मी म्हणालो, हो मला इच्छा तर खूप आहे, माहीत पण आहे, परंतु तोंडात आपलं घेणार कोण? तेव्हा ती म्हणाली, आतापर्यंत कोणाच्या तोंडात घातलंस का? तेव्हा मी तिला नाही म्हणून सांगितलं. मग ती मला म्हणाली, थांब, मी तुला कसं तोंडात घेतात आणि कसं चोखतात ते दाखवते. मग तिनं मला गुडघ्यावर बसायला सांगितलं. मी गुडघे खाली टेकून तिच्या तोंडापर्यंत माझा सोटा घेऊन गेलो. मग माझा सोटा आता तिच्या ओठावर मी लावला होता. तिने माझ्या सोट्याला जिभेने हळूवारपणे खेळायला सुरुवात केली. जसं आईस्क्रीम चोखावं तसं ती स्वतःची जीभ माझ्या सोट्यावरून फिरवत होती. स्वतःची जीभ फिरवत आहे याची मला कल्पनासुद्धा होत नव्हती. मी हा सर्व प्रसंग प्रत्यक्ष आजमावत आहे हे मला पटत नव्हतं. मग मी स्वतःला एक चिमटे घेऊन पाहिलं. हे एक स्वप्न आहे की सत्य आहे हे मला पाहायचं होतं. तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की मी जागे आहे व संपूर्ण जी काही घटना घडत होती ती संपूर्ण घटना सत्य होती. मित्रांनो, आपण पाहत आहात रात्रीची नगरी हे सत्यकथेचं चॅनल. मी आपणास विनंती करतो, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण आता अपलोड होणारे सर्व एपिसोड एकदम स्पेशल आहेत. हे एपिसोड तुम्हाला नेटवरती इतरत्र कुठेही पाहायला किंवा ऐकायलासुद्धा मिळणार नाहीत, कारण ह्या सर्व कथा माझ्या स्वतःच्या आणि माझ्या रिअल लाईफमध्ये घडलेल्या घटना आहेत. मग मित्रांनो, ती एखादा लॉलीपॉप चोखावं तसं माझा लंड ती तोंडात घेऊन चोखू लागली. मला खूप भारी फील होत होतं. मला जी मजा येत होती त्याचं वर्णन मी शब्दात तरी करू शकत नाही. आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी अशी मजा कधीच घेतली नव्हती. मग मी माझा सोट्या तिच्या तोंडात घालून थोडासा पाठीमागे आणि पुढे होऊन मी माझी मजा घेऊ लागलो. तिलासुद्धा खूप मजा येत होती. ती हळूवारपणे माझ्या खाली गोट्याला धरून गोट्यासोबत पण खेळत होती आणि माझा संपूर्ण सोट्या तिच्या तोंडात होता. मी थोडंसं प्रेशर लावून माझा सोटा तिच्या तोंडात ढकलला असता तिला एकदम ठसका लागला, कारण माझा सोट्या तिच्या घशापर्यंत गेलेला होता. तिला जेव्हा ठसका लागला तेव्हा ती म्हणाली, आता काही इकडूनच पोटात घालायचा विचार करतोस की काय? तेव्हा मी म्हणालो, नाही, मी आयुष्यात पहिल्यांदाच ही मजा घेतो ना, त्यामुळे मला थोडंसं जास्त फील झालं. आणि मग मी तिला म्हणालो, सॉरी, आता थोडंसं हिशोबात करतो. मग ती सुद्धा तयार झाली. तिनं पुन्हा परत एकदा माझा सोट्या बाहेर काढला व ती त्याला हातात घेऊन खेळू लागली. मग मी तिच्या मैनेसोबत खेळायला सुरुवात केली. आम्ही दोघे पण आता एकमेकाच्या सामानासोबत खेळत होतो. ती माझ्या सोट्यासोबत खेळत होती तर मी तिच्या भोकासोबत खेळत होतो. आमचा खेळ एकदम रंगात आला होता. आता मला संपूर्ण सुख घ्यायची घाई झाली होती. परंतु दीक्षा मॅडम ही एक रंगील खिलाडी होती. तिला कसलीच घाई नव्हती. ती एकदम आरामशीर जसं की घरातल्या बेडरूममध्ये खेळत आहे असं ती माझ्या सोट्यासोबत खेळत होती. मी तिला म्हणालो, मॅडम उठून बसा, थोडं बसून आपण कार्यक्रम करू. तेव्हा ती म्हणाली, नाही नाही, तूच माझ्या बाजूला ये. आणि तिने मला परत एकदा स्वतःच्या उरावर ओढून घेतलं. मग ती खाली एकदम उतानीवर तोंड करून उतानी पडली. ती सीटवर उतानी पडल्यानंतर मी तिच्या वर झालो. मी तिच्या वर झाल्यानंतर माझा सोट्या ऑटोमॅटिक तिच्या भोकाच्या वेजाजवळ जाऊन थांबलेला होता. माझा लवडा एकदम फन करत होता. तिच्या भोकाच्या आजूबाजूला संपूर्णपणे कामरस पसरला असल्यामुळे संपूर्ण चिकचिक झालेलं होतं. एकदम ओल्यागार पडद्यावर नागोबा डुलडुलावा असा माझा सोटा तिच्या पुच्छीच्या अवतीभोवती डुलत होता. मग मी माझं तोंड तिच्या तोंडात घालून पुन्हा तिच्या ओठाचं रसपान सुरू केलं. मी तिला किस करत असतानाच मी माझा एक हात खाली घातला व तिच्या पुच्छीवरून मी माझा हात फिरवायला सुरुवात केलो. माझा हात तिच्या पुच्छीवरून फिरत असतानाच माझा सोटा एका बाजूला होता. तो तिच्या ढोंगण्याच्या फटीमध्ये बाजूला होता. तर मी माझं बोट तिच्या भोकात घातलं व ती बोट पुन्हा आणखीन एकदा खालीवरी करू लागलो. मी माझ्या बोटाने तिच्या पुच्छीला झवत होतो.
बराच वेळ फोरप्लेचा खेळ खेळून मी तिला एकदम भरपूर गरम केलेलं होतं। ती आता माझा लंड आत घेण्यासाठी आसुसलेली होती। तिला खूप इच्छा होत होती माझा लंड तिच्या भोकामध्ये कधी जाईल याची तिला खूप घाई झाली होती। इतक्या वेळ ती थांब थांब म्हणणारी, आता मात्र माझा लवडा इकडे तिकडे धरून स्वतःच्या भोकात घालून घ्यायची गडबड करत होती। काही वेळ मी माझा लवडा तिच्या हाताला लागूच दिला नाही। ती उजवीकडून तिने हात घातला की मी माझा लवडा डावीकडे करत असे, आणि तिने हात डावीकडून घातला की मी माझा लवडा उजवीकडे करत असे। ती दोन्ही बाजूने तरी एकाच वेळेला दोन्ही हात घातली। त्यावेळा मी माझा लवडा तिच्या गांडीच्या फटीच्या खाली घातला आणि तिच्या गांडीवरून मी माझा लंड घासू लागलो। जेव्हा तिच्या गांडीच्या फटीवर माझा लवडा घासत होता तेव्हा मला इतकी मजा येत होती मित्रांनो, काय सांगू। मग मी तिचं तोंड सोडलं आणि मी माझे आता ओठ तिच्या बॉलकडे आणले। मी माझ्या तोंडामध्ये तिचे गोळे घेऊन जोर जोरक्यात चोखू लागलो। जसं की आंब्याचा रस पिळून प्यावा तसं मी तिची बॉल दाबू दाबू पिऊ लागलो। त्यातून आतून बाहेर काय येत आहे ह्याचा मी पुरेपूर उपभोग घेत होतो। त्यांना जोरात दाबत होतो आणि त्यातून रस येते का असं पाहत होतो। तेव्हा ती म्हणाली, तू कितीही जोरात दाबलास तर आतून रस काही येणार नाही किंवा दूध पण येणार नाही। मित्रांनो, तिची पुच्छी इतकी टाईट होती आणि तिचे बॉल पण इतके घट्ट आणि कडक होते। तेव्हा मी म्हणालो, मॅडम तुमचं लग्न झालं आहे का? तेव्हा ती फिदी फिदी हसू लागली व म्हणाली, का रे, माझ्यासोबत लग्न करून घ्यायची इच्छा आहे का? तेव्हा मी म्हणालो, नाही नाही असं काही नाही, फक्त तुमचा जो कडक माल आहे ना ते पाहून मला वाटतंय तुमची ही पहिलीच वेळ असेल। तेव्हा म्हणाली, पहिली वेळ असेल किंवा दुसरी वेळ असेल किंवा कितवी का वेळ असणार, तुला जे मिळते ना ते तू घे आणि मला सुद्धा सुखाचा आनंद घेऊ दे। तुम्हा पुरुषांना फक्त एवढंच पडलं असते की आपल्या खाली झोपलेली स्त्री फक्त पहिल्यांदाच आपल्या खाली झोपावी। या अगोदर कोणासोबत पण तिने तिचा संभोग झालेला नसावा, परंतु हे कसं काय शक्य आहे? स्त्रियांना पण भूक असते, त्यांना पण मन असते, त्यांना पण वाटतंय आपल्याला कोणी करकचून झवावं। आणि प्रत्येक स्त्री एवढी काही कच्ची असते असं पण नाही आणि ती एवढी पण भारी असते असं काही नाही। सर्व स्त्री आणि त्यांचं जी योनी असते ती सर्वांची सारखीच असते, परंतु पुरुषांच्या भावना आणि त्यांचं मन मात्र वेगळं असतं। तेव्हा मी म्हणालो, कसं काय? तेव्हा ती मला म्हणाली, कसं काय नाही आता तू चालू कर। आणि तिने माझं काहीच न ऐकता माझा सोटा तिने घेतला आणि स्वतःच्या भोकामध्ये माझा सोटा तिने घालून घेतला। आता ती खालून झटके देत होती। तिनं कंबर हलवल्यानंतर मला खूप मजा येत होती। वरून मी माझा सोटा तिच्या भोकात घालून माझी ट्रेन आता एकदम प्रेशरनं चालत होती। ट्रेन जशी जशी पुढे जात होती तसे एकदम बारीक झटके आम्हाला बसत होते आणि खालून जी दीक्षा होती ती दीक्षा खालून कंबर हलवून मला एकदम फुल प्रतिसाद देत होती। मला खूप मजा येत होती, तिलासुद्धा खूप मजा येत होती। एवढा मोठा सोटा तिने अगोदर घेतला असेल की नसेल मला माहीत नाही आणि मला याबद्दल विचारायची काही आवश्यकता पण मला वाटत नव्हती। तिच्या गुबगुबीत पुच्छीवर मी किती वेळ पडून होतो मला त्यावेळेचं भान राहिलं नव्हतं। मी एकदम मस्त तिला कुसकरून काढत होतो व तीसुद्धा एकदम रंगील खिलाडी वाटत होती, कारण मी तिला कितीही जोरात झटका दिला तर ती तो झटका सहन करायचं सामर्थ्य तिच्यामध्ये होतं। तिचे गोळे एकदम परफेक्ट होते, तिची पुच्छी तर इतकी टाईट होती की ती एकदम रंगीत म्हणजे एकदम परफेक्ट फुल फुल रंडीसारखी ती मला वाटत होती। कसं झवून घ्यायचं हे तिला परफेक्ट माहीत होतं, कारण एखाद्या ट्रेनमध्ये एखाद्या परपुरुषाकडून झवून घेणं सर्वसामान्य स्त्री कधीच करत नाही। आता ट्रेनची स्पीड एकदम फुल झालेली होती आणि पुढे एक बोगदा लागलेला होता। बोगद्यामध्ये ट्रेन ज्यावेळेला बसली त्यावेळा बाहेरील थंडगार हवा खिडकीतून आत येत होती। ती थंडगार हवा आमच्या दोघांच्या शरीराला झोंबत होती। त्या थंडगार हवेच्या झोकामध्ये मी पण तिला एकदम जोरात फुल स्पीडमध्ये झवायला सुरुवात केली। जेव्हा आमच्या ट्रेनची स्पीड एकदम वाढली होती, आमच्या झवण्याचा वेग एकदम ज्यावेळा वाढलेला होता, तेव्हा ती मला म्हणाली, तुला एक गोष्ट सांगायची आहे, थोडंसं हळू कर। तेव्हा मी माझ्या झवण्याचा स्पीड थोडासा कमी केला होता। मग मी तिला म्हणालो, काय मॅडम, काय सांगायचंय? तेव्हा ती म्हणाली, तुझं जेव्हा वीर स्खलन होईल ना तेव्हा आत सांडू नकोस प्लीज, ते सर्व वीर तुझं माझ्या पोटावर सांडून टाक। तेव्हा मी म्हणालो, का? तेव्हा ती मला म्हणाली, मला एवढ्या लवकर प्रेग्नंट व्हायचं नाही, जर तुझं वीर माझ्या पुच्छीमध्ये सांडलं गेलं तर मी कदाचित प्रेग्नंट होईन। तेव्हा मी तिला म्हणालो, अरे वीर पुच्छीमध्ये सांडलं तर टॅबलेट मिळतात ना? तेव्हा ती म्हणाली, नाही नाही नको नको, मला टॅबलेट खाणं आवडत नाही, मी माझा वीर पत्तीच्या पोटावर करावा असं तिची खूप इच्छा होती। त्यामुळे मी तिला म्हणालो, ठीक आहे, जेव्हा मी स्खलित होईन ना तेव्हाच माझं सर्व वीर मी तुमच्या पोटावर सांडून टाकेन। आणि काही वेळ आमचा जवळजवळचा खेळ झाल्यानंतर मित्रांनो मी आता संपायला आलो होतो। मला कुठल्याही क्षणाला मी सुटेन माझं वीर सांडल हे मला माहीत नव्हतं। तेव्हा मी म्हणालो, मॅडम आता मी सुटण्याच्या मार्गावर आहे। तेव्हा ती म्हणाली, हो मी पण सुटण्याच्या मार्गावर आहे। आणि तिने तिच्या मांड्या एकदम घट्ट चिटकावायला सुरुवात केली। तिच्या मांड्या ती एकमेकाला घट्ट दाबून घासत होती व ती मला एकदम प्रेशरमध्ये दाबायचा प्रयत्न करत होती। तिच्या हाताच्या पोटाने ती मला एकदम घट्ट पकडून ठेवत होती। काही वेळ गेल्यानंतर मला वाटले की आता माझी पिचकारी सुटणार आहे। तेव्हा मी तिच्या पुच्छीतून माझा लवडा घस करून बाहेर काढला आणि संपूर्ण पिचकारी तिच्या मी पोटावर सोडली। माझ्या फुल्लीतून जे वीर बाहेर पडले होतं ते पूर्ण तिच्या कपाळापर्यंत उडालं होतं। तिच्या तोंडावर पण त्याचे काही फवारे उडालेले होते। मी तिला म्हणालो, सॉरी मॅडम, हे चीक मला तुमच्या तोंडापर्यंत आणायचं नव्हतं, तुमच्या पोटावर सांडणार होतं, पण प्रेशर इतकं होतं
की त्या फोर्समध्ये सर्व वीर्य तुमच्या तोंडापर्यंत आलेलं आहे. तेव्हा ती म्हणाली, अरे याच्यानंतर सौंदर्य खुलतं आणि मी तुला कधी काय म्हणले, माझ्या तोंडावर तुझं वीर्य सांडलं त्याच्याबद्दल मला राग आलेला नाही. मग मी तिच्या तोंडावर सांडलेलं वीर्य माझ्या हाताने पुसायचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा ती म्हणाली, नाही नाही राहू दे, तसंच राहू दे ती. आणि तिने स्वतःच्या हाताने तिच्या तोंडावर सांडलेलं वीर्य तिनं स्वतःच्या तोंडावर पसरवायला सुरुवात केली. ते वीर्य तिने सर्व तिच्या तोंडावर पसरवलं. मग काही वेळ तसंच ते वीर्य राहिल्यानंतर ते वीर्य सुकू लागलं होतं. तेव्हा तिने तिच्या बॅगमधील रुमाल काढला व ती स्वतःच्या रुमालाने स्वतःचं तोंड पुसू लागली. तिकडे ती स्वतःचं तोंड स्वतःच्या रुमालानं पुसत होती, तर मी माझा लवडा तिच्या भोकात परत खवून तिच्या भोकावरच मी बसून होतो. काही वेळ तसंच बसून राहिल्यानंतर मी हळूवारपणे माझ्या हातात परत तिच्या बॉलवर टेकवले व तिच्या बॉलला मी आणखीन कुस करायला सुरुवात केलो. तेव्हा ती म्हणाली, 5 मिनिटं असतरी गॅप देशील की आणखीन परत रिटर्न चालू करायचं आहे. तेव्हा मी हसलो व म्हणलो, नाही मला आणखीन करायची इच्छा आहे. तेव्हा म्हणाली, नाही नाही थोडा वेळ थांब, 5 मिनिटाचा गॅप करू, त्यानंतर आपण परत खेळ सुरू करू. तेव्हा मी तिच्या आग्रहास्तव तिच्या पुच्चेवरून बाजूला झालो व बाजूला मी सीटच्या बाजूला उभा राहिलो. उभा राहिल्यानंतर ती स्वतःला ठीक करू लागली. त्यानंतर ती उठली व मला म्हणाली, मला बाथरूमला जाऊन यायचं आहे, तुला बाथरूमला यायचं का? तेव्हा मी म्हणालो, नाही नाही तुम्ही बाथरूमला जाऊन या, तोपर्यंत मी इथेच थांबतो. जेव्हा ती उठून बाथरूमकडे निघाली तेव्हा तिने तिची साडी ठीक केली व ती बाथरूमच्या दिशेने निघून गेली. ती बाथरूमच्या दिशेने जेव्हा निघून गेली त्याच वेळेवरून सुनीता उठलेली होती. ती म्हणाली, राजू आणखीन पण तू खालीच आहेस का? तेव्हा मला खाली उभारलेलं पाहून ती माझ्याकडे पाहून बोलत होती. तेव्हा मी तिला म्हणालो, अगं नाही गं, मला बाथरूमला जायचं आहे म्हणून मी आत्ताच खाली उतरलो आहे. तेव्हा ती म्हणाली, तू वरच्या सीटवर झोपला होतास ना? तेव्हा मी तिला म्हणालो, हो तर मी आत्ताच तर तुझ्याजवळ पाय देऊन आत्ताच खाली उतरलो आहे. तेव्हा ती म्हणाली, हो ठीक आहे, असं झालं आहे का? मग मला का उठवलं नाहीस? मला पण बाथरूमला जायचं आहे ना. मी तिला तेव्हा म्हणालो, हो ठीक आहे, मी तुला उठवणारच होतो, पण मी माझी चप्पल शोधत होतो. मग ती सुद्धा एकदम उतरून खाली आली. ती खाली आल्यानंतर मी तिच्या हाताला धरलो. आम्ही दोघेजण पण आता बाथरूमकडे निघालो होतो. दीक्षा मॅडम अगोदरच तिकडे बाथरूमकडे गेलेली होती, पण सुनीताचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. आम्ही दोघे एका पाठोपाठ आम्ही दोघे पण बाथरूमकडे गेलो. जेव्हा आम्ही बाथरूमच्या जवळ पोहोचलो तेव्हा आतून दीक्षा मॅडम बाहेर आलेली होती. मला आणि सुनीताला असं अचानक समोर पाहून ती थोडं एकदम बिचकली. ती थोडीशी घाबरली होती. तिला वाटलं आपली चोरी पकडली गेली की काय, परंतु दुसऱ्या क्षणाला तिनं स्वतःला सावरलं व म्हणाली, अरे तुम्ही पण आला आहात का? तेव्हा मी म्हणालो, हो आम्ही पण इकडे बाथरूमला आलो आहोत. मग मी बाजूला थांबलो आणि सुनीता बाथरूममध्ये गेली. सुनीता बाथरूममध्ये गेल्यानंतर दीक्षा काकू तिथेच थांबलेली होती. दीक्षा मॅडमने माझ्या हाताला एक चिमटा घेतला व म्हणाली, ही कधी उठली आहे? तेव्हा मी म्हणालो, तुम्ही लगेला गेलात आणि ही खाली आली. मग ती मला म्हणाली, तिला माझ्याबद्दल काही बोलला नाहीस ना? तेव्हा मी तिला नाही म्हणून सांगितलं. मग ती म्हणाली, ठीक आहे, ती झोपी गेल्यानंतर पुन्हा परत आपण आपला कार्यक्रम चालू करू. तू मला काही बोलू नकोस, तू तिच्यासोबत जाऊन वरच्या बर्थवर तू तुझ्या जागेवर जाऊन झोपी जा. मी दीक्षाला हो म्हणून सांगितलं व दीक्षा आपल्या सीटकडे निघून गेली. मग सुनीता बाथरूममध्ये मधून बाहेर आल्यानंतर मी बाथरूमला गेलो. बाथरूममध्ये गेल्यानंतर मी माझ्या लवडाला स्वच्छ धुतलं, त्याला साफ करून मी बाथरूमच्या बाहेर आलो. बाथरूमच्या बाहेर आल्यानंतर मी असं पाहिलं की तिथं सुनीता थांबलेली होती. मी बाहेर आल्यानंतर आम्ही दोघेजण परत एकदा सीटकडे एकमेकाच्या हाताला धरून निघालो. मी सीटजवळ पोहोचल्यानंतर सुनीता मला म्हणाली, तुझी सीटवर आहे त्याच्यामुळे तू अगोदर वर चढ. तेव्हा मी तिला ठीक आहे म्हणून मी अगोदर माझ्या वरच्या सीटवर गेलो, तर सुनीता माझ्या पाठीमागे सीटवर येत होती. त्यानंतर सुनीता मला म्हणाली, थोडासा पलीकडे सरक, आणि ती सुद्धा माझ्या सीटवर आलेली होती. तेव्हा मी तिला म्हणालो, काय गं? तेव्हा ती म्हणाली, मला तुझ्याजवळ झोपायचं आहे. तेव्हा मी तिला नकुत्र म्हणू शकत नव्हतो. ठीक आहे तू झोप म्हणून मी पलीकडे सरकून झोपलो व माझ्या बाजूला सुनीता माझ्या हातावर हात ठेवून बसली. काही वेळ ती बसल्यानंतर ती माझ्या बाजूला लवंडली. मी सुद्धा तिच्या हातावर माझे मुंडके ठेवून तिच्या बाजूला झोपी गेलो. झोपी गेलो म्हणजे आम्ही एकमेकाच्या बाजूला एकमेकाकडे तोंड करून गप्पा मारत पडलो होतो. मित्रांनो, आपण पाहत आहात रात्रीची नगरी हे सत्यकथेचं चॅनल. सदरील चॅनलवर अपलोड झालेल्या सर्व कथा सत्य आहेत व माझ्या आयुष्यातील संपूर्ण रिअल आहेत. आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आता चॅनलवर सत्यकथेचे संपूर्ण स्पेशल एपिसोड अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पुढं काय घडलं हे आपण कथेच्या 3rd भागामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपण जे मला आत्तापर्यंत प्रेम दिलं ते भरभरून आहे. मी तुमच्यावर एकदम खुश आहे. मित्रांनो, आपलं प्रेम यापुढे पण असंच राहील अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो. धन्यवाद मित्रांनो.